हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय सुहाना मसाले. आता प्रत्येक जण म्हणेल मजा आ गया. रात्री उशिरा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी 2.5 तास खलबत. राज्यसभेच्या उमेदवारांची नावं निश्चित झाल्याची चर्चा. भाजपकडून राज्यसभेसाठी विश्वास पाठक आणि मेधा कुलकर्णी यांच्या नावाची चर्चा. लवकरच अंतिम निर्णय होणार. आज उमेदवारांच्या नावाची यादी दिल्लीतून जाहीर होणार. राष्ट्रवादीच्या राज्यसभा उमेदवाराचा सस्पेन्स कायम. पार्थ पवार, आनंद परांजपे, नवाब मलिक आणि बाबा सिद्दीकी यांच्यासह 10 इच्छुक असल्याची माहिती. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 5वा दिवस. मराठा संघटनेकडून आज बंदची हाक. जालना ते जळगाव या मार्गावरती रात्री टायर जाळून सरकारचा निषेध. तर नाशिकमधली अनेक गावं आज बंद. आज राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा आरक्षणासंदर्भातला अहवाल सादर होण्याची शक्यता. 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन. राष्ट्रवादी आमदार पात्र सुनावणीचा निकाल उद्या येण्याची शक्यता. उद्या राहुल नार्वेकर निकालाचं वाचन करणार. दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनाचा आजचा 2रा दिवस. शंभू बॉर्डरवरून शेतकरी मोर्चाची दिल्लीकडे कूच. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. सोनिया गांधी यंदा राज्यसभेची निवडणूक लढणार. राजस्थानमधून बुधवारी भरणार अर्ज. अबुधाबीमधल्या मंदिराचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. स्वामीनारायण मंदिरामध्ये आज मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा. वसंत पंचमीच्या निमित्तानं आज विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. भाविकांची मोठी गर्दी. नमस्कार, सुप्रभात. मी अमोल किनोळकर. आपण पाहतात एबी